नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे, ढवळे डिजिटल एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. अर्थातच डीडी एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे भागाकार करा. मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं की भागाकार कसा करायचा, परंतु ज्यावेळेस ही संख्या बाकी मध्ये काही शेष उरते तर ही शेषला देखील भाग जात असतो, तर तो पॉइंटचा भाग म्हणून आपण त्याला आपण म्हणतो. तर तो भागाकार कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपण दोन संख्या मांडणी करून घेतलेल्या आहेत, तर आपण या मांडणीला आपण सर्वप्रथम भाग देऊया. पाचचा पाढा आता तीन ए पर्यंत म्हणा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या अगोदर एक पहिला एक भागाकाराचा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. आता आपण पाचरी सर्वप्रथम तीनला भाग देऊया. पाचचा पाढा तीन ए पर्यंत म्हणा. पाच एक पाच हीच संख्या मोठी होते, म्हणून पाच शून्य शून्य तीन मधून शून्य वजा करा, खाली उठले तीन. त्यानंतर वरती जे सात आहेत तर ते अशा प्रकारे खाली घ्या. या ठिकाणी जरी आता सदतीस, पाचचा पाडा सदतीस ए पर्यंत म्हणा. पाच सात होता पस्तीस, तर पाच सात पस्तीस पंचा अठ्ठेचाळीस या संख्येपेक्षा मोठे होतील, म्हणून आपण पाच सात पस्तीस घेतलेलं आहे. तर सदतीस मधून पस्तीस वजा करा, सात मधून पाच वजा केले तर खाली उरले दोन, तीन मधून तीन वजा केल्यानंतर त्या ठिकाणी उरले शून्य. त्यानंतर आपण हे सहा खाली घेतलेले आहे, हे झाले सव्वीस. आता पाचचा पाडा सव्वीस पर्यंत म्हणा. पाच पाच पंचवीस, पाच पाच पंचवीस. त्यानंतर सव्वीस मधून पंचवीस वजा करा, सव्वीस मधून पंचवीस वजा केल्यानंतर खाली उठतो एक, दोन म्हणून अशा प्रकारे एक. त्यानंतर आपण लक्षात घ्या, या ठिकाणाहून संख्या खाली घेण्यासाठी आता संख्या राहिलेली नाही, परंतु आपला या ठिकाणी एक शेष उरलेला आहे. तर शेष शून्य पर्यंत आपल्याला भाग द्यायचा आहे. तर या संख्येला भाग देण्यासाठी ज्यावेळेस आपली इथे एखादी संख्या आणायची असली, तर किंवा ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला वाढीव संख्या घ्यायची असली, तर त्यावेळेस वरती एक दशांश द्यायचा असतो आणि खाली शून्य वाढवायचा असतो. अशा पद्धतीने अशाप्रमाणे इथं दशांश, इथं दशांश देऊन तुम्ही या ठिकाणी इथेही शून्य वाढवू शकता. आणि त्यानंतर हे शून्य जोपर्यंत आपला भागाकार शून्य येत नाही तोपर्यंत एक 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 शून्य खाली येऊ शकता. पण दशांश दिल्यानंतर या ठिकाणी शून्यांची संख्या वाढवली, आता हा शून्य खाली घेतलेला आहे, हे झाले दहा. पाचचा पाडा तर दहा एकपर्यंत म्हणा. पाच एक पाच पाच गुणे दहा, पाच गुणे दहा, दहामधून दहा वजा केल्यानंतर आला आपला भागाकार आता शून्य. विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं उत्तर आलेलं आहे पंच्याहत्तर पॉईंट दोन. अशा पद्धतीने संपूर्ण भागाकार दशांश भागाकारपर्यंत आपण सोडू शकतो. आता त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, या जे शिल्लक शून्य आले आहे आपण हे कट करू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोन चाळू सुटला सहाने भाग देऊया. सहा एक सहा ही संख्या मोठी होते, म्हणून सहा शून्य शून्य अशा प्रकारे आपण शून्याचा भाग देऊया. दोन मधून शून्य वजा केल्यानंतर खाली होतात दोन, त्यानंतर ही सहा खाली घेतली तर ही झाली सव्वीस. सहाचा पाडा सव्वीस पर्यंत म्हणा. सांचौक चोवीस होतात आणि सहा पंचे तीस मोठी होते, तर सहा चौक चोवीस. आता सव्वीस मधून चोवीस वजा करा, सहा मधून चार वजा केले तर खाली होतात दोन, दोन मधून दोन वजा केल्यानंतर उरले शून्य. त्यानंतर हे आठ आपण या ठिकाणी खाली घेतले तर या ठिकाणी अठ्ठावीस. आता सहाचा पाडा अठ्ठावीस येईपर्यंत म्हणा. सहा एक सहा, सहा दोन बारा, सहा त्रिक अठरा, सहा चौक चोवीस, सहा पंच तीस या ठिकाणी मोठे होतात, सहा पंच तीस मग सहा चौक चोवीस. अठ्ठावीस मधून चोवीस वजा करा, अठ्ठावीस मधून चोवीस वजा केल्यानंतर खाली होतात चार. आता या ठिकाणी आपल्याला संख्या खाली घेण्यासाठी काहीच नाही आहे, म्हणून आता या ठिकाणी दशांश देऊन, या ठिकाणी दशांश देऊन त्या ठिकाणी आपण शून्य वाढवू शकतो. आता ह्या एक एक शून्य खाली झाले चाळीस. सहाचा पाडा चाळीस येईपर्यंत म्हणा. सहा एक सहा, सहा दोन बारा, सहा त्रिक अठरा, सहा चौक चोवीस, सहा पंचतीस, सहा सहा छत्तीस, सहा सहा छत्तीस खाली उरले चार. त्यानंतर आपण हा शून्य खाली घेतला तर या ठिकाणी होतात चाळीस. पुन्हा सहाचा पाडा चाळीस येईपर्यंत म्हणा. सहा एक सहा, सहा दोन बारा, सहा त्रिक अठरा, सहा चौक चोवीस, सहा पंचतीस, सहा सहा छत्तीस. पुन्हा सहा सहा छत्तीस झाले तर या ठिकाणी पुन्हा चार उरतात. लक्षात घ्या, या ठिकाणी चार उरले होते, या ठिकाणी चार उरले, या ठिकाणी चार उरले, या ठिकाणी समान अंकाची पुनरावृत्ती व्हायला लागली. त्यामुळे दशांश नंतर दोन संख्येपर्यंत भाग द्या, पुनरावृत्ती होत असेल तर या ठिकाणी आपला भाग संपवा. आपलं उत्तर आलेलं आहे चौवेचाळीस पॉईंट सहासष्ट.
म्हणून 268 ज्या वेळेस 6 ने भागितलं तर आपलं उत्तर येईल 44.66 आणि 376 ला 5 ने भागितल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 75.2. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही भागाकार सोडवा. मी तुम्हाला काही भागाकार देतो, ते सोडून त्याचं उत्तर कमेंटमध्ये करा. चला तर आपण शिकूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील अभ्यास चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा.